शेतकरी मित्रों, नारळ लागवड करताना आपण नारळाच्या रोपाची निवड कशा प्रकारे केलं पाहिजे हे थोडं समजून घेतलं पाहिजे। कारण नारळ हे बहुवार्षिक पीक आहे। लागवड केल्यानंतर जाती परतवे तिसऱ्या चौथ्या वर्षापासून अगदी सहाव्या सातव्या वर्षापासून त्याचं उत्पादन सुरू होतं। जर सुरुवातीलाच रोपांची निवड जर योग्य प्रकारे नसेल, पुढचं व्यवस्थापन जर वाढीच्या अवस्थेत योग्य प्रकारे नसेल, तर त्याचा विपरीत परिणाम हा नारळाच्या उत्पादनावरती होतो। म्हणून त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाचं उत्तम प्रतीचं नारळ रोप हे निवड करणं गरजेचं असतं, त्याची लागवड करणे गरजेचं आहे। त्याच्या दृष्टीने आपण कसं रोप असावं, त्याची गुणवत्ता कशी असावी ही थोडीशी समजून घेतली पाहिजे। आपल्याला ज्या जातीची लागवड करायची, ज्या विभागासाठी आपण जातीची शिफारस केली, शक्यतो त्याच जातीची लागवड त्या आपापल्या भागामध्ये करावी। म्हणजे आपल्या कोकणामध्ये जर लागवड करायची असेल तर उंच वर्गातील बाणवली असेल, T into D असेल, D into T असेल, किंवा बुटक्यामध्ये GBGD अशासारख्या काही जाती असतील, लक्षद्वीप ऑर्डिनरी आहे, फिलिपाईन्स ऑर्डिनरी आहे, अशा काही जाती त्यांची आपण निवड करू शकतो। आणि त्या जातीची खात्रीशीर रोपं हे विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून अथवा शासनाच्या रोपवाटिकेतून किंवा मान्यताप्राप्त रोपवाटिकेतून खरेदी करून आपण त्याची लागवड केली पाहिजे। लागवड करण्यापूर्वी रोपांची निवड करताना विशेषतः काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की ते रोप हे निरोगी असणं गरजेचं आहे, त्याच्याबरोबरच ते कमीत कमी एक वर्ष वयाचं असलं पाहिजेत, त्याला पुरेशी मुळं फुटली असली पाहिजेत, आणि त्याचा बुंधा हा जाड आटोपशीर असला पाहिजे, आणि त्यामध्ये किमान 6 ते 7 पानं त्या रोपाला असली पाहिजेत। अशा पद्धतीने आपण ह्या रोपाची निवड करू पाहिजे, केली पाहिजे। हा रोपाचा बुंधा बघितला तर व्यवस्थित जाड आहे, उंची मर्यादित आहे, ह्याला पानं बघितले तर 6 ते 8 पानं आहेत, बुंधा चांगला आहेत, पुरेशी मुळं फुटलेली आहेत। अशी रोपांची आपण निवड करून ती रोपं आपल्याला मुख्य शेतामध्ये लागवड करायची आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आपली नारळाची बाग चांगल्या प्रकारे आपण वाढवू शकतो, त्याचं अधिक उत्पादन घेऊ शकतो।